बारामती एग्रो प्लांट वरील कारवाईवर उत्तर देऊ इच्छित नाही, शरद पवारांनी बोलणं टाळलं। आधी म्हणता चौकशी करा, आता चौकशी केली तर राजकारण केल्याचं म्हणता, नातू आणि आजोबा वेगवेगळा बोलता, सुधीर मुनगंटीवार यांचं टीकास्त्र। शरद पवारांना परिणाम माहिती म्हणूनच बोलणं टाळलं, संजय शिरसाट यांची टीका। जिथे अन्याय दिसेल तिथे तुमची लात बसलीच पाहिजे, पुन्हा असं काही घडलं तर गालावर वळ उठतील, मुलन प्रकरणावरून राज ठाकरे यांचं ट्वीट। मुंबईत मराठी माणसांना घर मिळत नाही, मलाही अनुभव आलाय, मुलुंडमधील घटनेवर पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया। मुलुंडमधील घटनेला शिंदे फडणवीस जबाबदार, मराठी माणसावर घाला घातला जातोय, संजय राऊतांचा आरोप, तर सरकार मराठी माणसाच्या पाठीशी, सत्तारांची प्रतिक्रिया। भाजपचा डाऊनफॉल शक्यच नाही, अजितदादा सोबत गेल्यामुळे फायदा की नुकसान हे भविष्यात कळेलच, केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचं वक्तव्य। तर इतका गर्व असेल तर युती करू नका, शिरसाटांचं विधान। किरण सामंतांच्या स्टेटसवर मशालीचं चिन्ह, तर उदय सामंतांचं करिअर बर्बाद होऊ नये म्हणून स्टेटस डिलीट, योग्य वेळी उत्तर देईन, किरण सामंत यांची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरेंच्या आजपासून लोकसभा निहाय पदाधिकाऱ्यांच्या बैठका, आज दक्षिण मध्य भागाचा आढावा घेणार। ओबीसी संघटनांची आज सरकारसोबत बैठक, सकारात्मक तोडगा निघाल्यास आंदोलन मागे घेणार, तर सकल कुणबी कृती समितीचा बैठकीवर बहिष्कार। राज्यात पुढील चार दिवस मुसळधार, पुण्यासह कोकणातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा। 17 वर्षांच्या पलकची सुवर्णझेप, आशियाई स्पर्धेमध्ये महिलांच्या 10 मीटर एअर पिस्टलमध्ये भारताला 8वा गोल्ड मेडल। गुजरातच्या खाडी परिसरामधून 80 किलोचं 800 कोटी रुपयांचं ड्रग्ज जप्त, पोलीस एलसीबी आणि एसओजी यांची संयुक्त कारवाई। लोको पायलट मोबाईलवर बिझी म्हणूनच अपघात, मथुरा रेल्वे स्थानकावरील अपघाताचं सत्य समोर, रेल्वे विभागाकडून 5 कर्मचारी निलंबित। कॅनडाचे अध्यक्ष जस्टिन ट्रुडो नरमले, भारत एक वाढती आर्थिक शक्ती, आम्ही घनिष्ठ संबंध ठेवण्यासाठी प्रतिबद्ध, ट्रुडो यांनी सूर बदलली।